आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एका आयडियल बिझनेस वुमनने कसं असावं हे तुमच्याकडे बघून खरंच शिकायला हवं. नाही अनुष्का, आय मीन अगदीच काही तसं नाहीये. बिझनेस म्हटला की आम्हालाही तडजोड करावीच लागते. म्हणजे या केसमध्ये तू बघितलंच असशील, बट येस, आम्ही लॉकअपमध्ये असताना तू आम्हाला मदत करण्यासाठी श्रेयस बरोबर उभी राहिलीस. व्हेरी कमेंडेबल. खरंच आम्हाला खूप छान वाटलं आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं की इनफॅक्ट त्याचसाठी तुला इथे बोलवलं आज आम्ही. वी रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट इट आणि म्हणून आम्ही तुला एक टोकन ऑफ अप्रिसिएशन देणार आहोत. मॅम, मी असं काहीच केलं नाहीये, माझं कर्तव्य होतं ते. असं तुला वाटतं, तू बोलून दाखवत नाहीयेस म्हणून, बट आम्हाला माहिती आहे ना. हे बघ, आय रिअली होप तुला हे गिफ्ट आवडेल. असं काय केलंय मी की तुम्ही मला गिफ्ट देताय? अनुष्का, अगं अख्ख्या जगाने जेव्हा आमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा तू आमच्या पाठीशी उभी राहिलीस. सगळ्यांना नाही जमत हे, आय इन्सिस्ट. श्रेयस, उघडून बघ ना, आय होप यू लाईक इट. कडं कुठे गेलं? ते कडं जर आता हात पडलं असेल ना तर ते यशोधराच्या हाती लागता कामा नये. वाव, काय कोइन्सिडन्स आहे. मॅम, मला वाटतंय आपली चॉईस खूप सिमिलर आहे. सॉरी, म्हणजे ऍक्च्युली माझ्याकडे सेम कड आहे. काय झालं, त्याची दोन फुलं निखळली, सो आय थॉट की मी आज ज्वेलरकडे जाऊन त्याची फुलं लावून आणते, बट देन आय थॉट की आधी तुम्हाला भेटायला हवं, सो मी इथे आले. रिअली? हो येस, वेट, आय शो यू. खरंच आपली चॉईस खूप सिमिलर आहे. आय मीन डिट्टो. वेल, दिस मीन्स की आता त्या गिफ्टची तुला काहीच गरज नाही, राईट? नो इश्यूज. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की आम्ही तुला जे गिफ्ट देतोय ते एक्सक्लुसिव्ह आहे, पण काही हरकत नाही, आम्ही काहीतरी नवीन गिफ्ट आणू तुझ्यासाठी. नो मॅम, खरं सांगू, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हेच खूप आहे माझ्यासाठी. गिफ्टची गरज नाहीये. हाउ लवली इज दॅट. मॅडम, तुमचा ग्रीन टी. ग्रीन टी? मॅडमला ग्रीन टीच लागते ना. तुला कसं माहिती? नाही म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, अनुष्का आज पहिल्यांदा इथे आली आहे, तिच्या आवडीनिवडी तुला कशा माहिती? काय ग, नम्रता आहो त्यात काय मॅडम, आजकाल सगळेच ग्रीन टी पितात ना, आणि यांच्यासारख्या अनेक यंग मुली तर ग्रीन टीच पितात, हो ना? पण जर तुम्हाला नको असेल तर मी स्पेशल चहा बनवून आणू का? नो नो नो, आय एम फाईन, चालेल मला ग्रीन टी, इट्स ओके. निक, नाही तशी आमची नम्रता खूप हुशार आहे. नक्की हुशार आहे ना? नाही,
हुशार कमी आणि आगाऊ जास्त वाटते मला. आय कुडंट अग्री लेस. नाही नाही, गरीब आहे बिचारी. बिचारी आजी, आजकाल लोक इतके मास्क लावून फिरतात ना की त्यांचा खरा चेहरा कुठला आणि खोटा कुठला आपल्याला नाही ओळखतायत. ट्रू. म्हणून आमचा फक्त आमच्यावर विश्वास आहे. खातर जमा केल्याशिवाय आम्ही कुणावरही विश्वास ठेवत नाही. प्रत्येक असत्यात एक सत्य दडलेलं असतं आणि प्रत्येक सत्यात एक असत्य. फक्त नजर शोधणाऱ्याची हवी. एनिवे मी निघते, मला काही पुढची काम. अग आलीस काय, निघालीस काय, आम्हाला पाहून चेहऱ्याची संधीच नाही दिलीस तू. आजी तुमच्याशी बोलता आलं ना एवढंच खूप आहे माझ्यासाठी. यू सच अ स्वीट टॉकर अनुष्का. लवली. वेल, निवांत वेळ असेल तेव्हा नक्की ये. अँड येस, अक्षयचं लग्न आहे, इन्व्हाइट पाठवूच आम्ही, सगळ्यांनी यायचंय. ओके. येस येस, शुअर. अगं राहू दे, परत ये. अग मुलींची जागा पायाजवळ नसते, मनात असते. डू यू अंडरस्टँड? आय सी यू सून डार्लिंग. येस. मी सोडून देतो. इकडं अनुष्काचं नाहीये हे कन्फर्म झालं, पण मग हे कडं पोलीस स्टेशन मध्ये कसं आलं? कोणीच आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतय. कदाचित आमच्या पास्ट बद्दल माहिती असणार कोणीतरी आहे. यशोधरा सरनाईक, दिस इज नॉट डन. आपल्याला जास्त सावध राहावं लागणार आहे. थँक्स. का, कशासाठी? तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात म्हणून. अच्छा. खर तर मी तुम्हाला कॉल केला होता, दोन तीन वेळा केला, तुम्ही उचलला नाहीत म्हणून मग मेसेज केला. कारण जनरली लोक असं करतात. नाही, जनरली लोक असंच करतात, पण तुम्ही असं का करताय? काय केलंय मी? हेच असं तुटक तुटक वागताय, बोलताय, घरी यायला टाळाटाळ करत होतात. काय झालंय मिस अनुष्का? कोणाला? तुमच्याबद्दलच बोलतोय की नाही आपण? अच्छा. नाही नाही, काही नाही. यु नो दॅट, कामाचा स्ट्रेस अँड ऑल. नाही मग तेच, इतकं काम असताना स्ट्रेस असतानाही तुम्ही इथे आलात, हे काय मला वाईट वाटेल म्हणून का ममाना वाईट वाटेल म्हणून? असं काही नाहीये मिस्टर श्रेयस. मग कसं आहे मिस अनुष्का? नाही, जोक सपाट, मी सिरियसली विचारतोय, मी असं काही वागलोय का ज्यामुळे तुम्ही हर्ट झालात? तुमच्या वागण्याने मी का हर्ट होईल? मग काय नाही, बघा तुम्हीच विचार करा, मे बी येईल लक्षात. म्हणजे काहीतरी झालंय नक्की. मिस अनुष्का का नाराज आहेत? काय झालं तिकडे? तेच जे मला वाटलं होतं. म्हणजे? यशोधराला ते कडं लॉकअप मध्ये सापडलं. तिला माझ्यावर संशय होता, त्यामुळे तिने मला घरी भेटायला बोलावलं होतं. ती म्हणाली तुला? नो, बट तिने सेम कडं मला गिफ्ट म्हणून ऑफर केलं. थँक गॉड हा मुद्दा मला आधीच लक्षात आला, त्यामुळे मी खूप तयारीत गेले होते. म्हणजे तू त्यांना सांगितलंयस ना की ते कडं तुझं नाहीये? नो, तशी वेळच मी येऊ दिली नाही. तसं सेम दुसऱ्याकडं मी घेऊन गेले होते, त्यामुळे तिच्या संशयाला मी जागाच ठेवली नाही. थँक गॉड. तुला हे कसं सुचतं ग ताई? यू आर सिम्पली अमेझिंग. श्रावणी, हे सगळं माझ्या आधी लक्षात आलंय म्हणून आपण वाचलो. आपण हे जे काय सगळे प्लॅन्स करतोय ना,
त्यात आपली एक छोटीशी चूक सुद्धा जीवघेणी ठरू शकते. पण मग आपण ही रिस्क का घेतोय? आपण श्रेयस आणि अक्षयला सगळं खरं सांगूया ना, की ती बाई कशी वागली आहे आपल्याशी. अग तुला वाटतं ते आपल्या सांगण्यावरून ह्या सगळ्यावर विश्वास ठेवतील? श्रावणी, मी तुला आधीही सांगितलं, त्यांचा त्यांच्या ममावर आंधळा विश्वास आहे. आणि तो विश्वास जर आपल्याला मोडायचा असेल ना, तर त्यासाठी आधी आपल्याकडे ठोस पुरावे हवेत. अग पण आपला जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी आपल्या गाडीचा ड्रायव्हर, तो साक्ष देईल ना यशोधराच्या विरोधात? त्याला कुठे माहितीये की हे सगळं यशोधराने केलंय? मुळात तो आपल्या बाजूने साक्ष देईल यावर माझा विश्वास नाहीये. आणि म्हणून हा सगळा आटापिटा सुरू आहे श्रावणी, कळतंय तुला? ताई मला खूप टेन्शन आलंय, काय होणार आहे पुढे? आता फक्त न्याय होणार. चार दिवसांनी शुभ मुहूर्त आहे. ग्रेट, चार दिवसानंतरचा मुहूर्त. यश, तुला चालेल ना? अगं, चार दिवसांनी लग्न म्हणजे जरा घाई होईल. एक मिनिट गुरुजी, जरा दुसरा मुहूर्त पाहता का? नजीकच्या काळात एकही शुभ मुहूर्त नाहीये. अगं यश, तुझं एवढं एम्पायर आहे, एवढी हाताखाली लोक आहेत, मग एवढी का पॅनिक होतीयस? अगं माणसं आहेत, पण आमच्या मोठ्या मुलाचं लग्न आहे ना, लग्नाचं काम दुसऱ्यांवर नाही सोपवायचंय आम्हाला. यशोधरा मॅडम, एवढा चांगला शुभ मुहूर्त हातातून घालवू नका. ह्या मुहूर्तावर केलेलं लग्न दीर्घकाळ टिकतं. कसं आहे, आमची मुलीकडची बाजू आहे, त्यात लग्न खूप पोस्टपोन झालंय आणि मीही कामानिमित्त US होतो, त्यामुळे साखरपुडाही मला अटेंड करता आलेलं नाहीये. मग निदान लग्न तरी मी असेपर्यंत झालं तर बरं पडेल ना? हो, आणि त्यात बिझनेस प्रायोरिटी कधी आणि कशा येतील नाही सांगता येत ना. वेल, आता जर सगळ्यांनाच मान्य असेल तर मग हा चार दिवसानंतर जो मुहूर्त आहे तोच फायनल करूया. यश, थँक्यू सो मच. मोनिशा, तुझ्यासाठी आम्ही काही करू शकतो, यु नो दॅट. पण लग्न आहे, खूप तयाऱ्या आहेत, कसं होणार आहे सगळं आय रिअली डोंट अंडरस्टँड. व्हेन्यू फायनल आहे ना? व्हेन्यूची काळजी नाही आम्हाला, ते सगळं होईल. पण पुढचे फंक्शन्स पण आहेत ना, मेहंदी, हळदी, संगीत. वेल मोनिशा, व्हॉट डू यू थिंक, आपण मग आता मेहंदी संगीत उद्याच करूया का? सुपर, आम्हाला ओके. श्रेयस, अक्षयच्या शॉपिंगचं तू बघशील? हो शुअर. अरविंद, जरा लक्ष देशील बाकीच्या गोष्टींकडे? नाही, काळजी करू नकोस, मी स्वतः जातीने लक्ष घालेन त्यात. आणि आई, गुरुजींशी बोलून विधी वगैरे जी काही तयारी आहे तू त्यांना हेल्प करशील? हो हो, बघेन. बाकी व्हेन्यू, डेकोरेशन, गेस्ट लिस्ट ते सगळं आम्ही बघतो. फाईन दॅन. आणि मोनिशा, तुमच्या बाजूनी तुम्ही सगळं करालच? हो हो, तू काहीच काळजी करू नको, आम्ही सगळं पाहतो. काय ना, आमची शेवटी मुलीची बाजू आहे आणि लोक आम्हाला विचारतात. हो हो ना आजी? हो हो, आम्हाला कळतं तुमचं दुःख. आता यशोधरानेच मुहूर्त फायनल केला म्हटल्यावर मला कळतंय. अक्षय, तू अजूनही श्रावणीला विसरू शकला नाहीयेस. या लग्नासाठी मे बी तू रेडी नाहीयेस, पण एकदा शनाया तुझ्या आयुष्यात आली
की श्रावणीची जागा ती कधी भरून काढेल तुलाही कळणार नाही. ओके देन, सगळं ठरलं तर कंग्रॅच्युलेशन मोनिशा. फायनली येत्या 4 दिवसात शनाया आमची सून बनून या घरात येते. तर श्राऊ, आता शनायाच्या जागी तू हवी होतीस का? एवढ्या दूर गेलीस तू श्राऊ, आणि रिअली मिस यू. काका, यशोधराचा त्या कड्याबद्दलचा डाऊट फिटलाय असं मला वाटतंय. मग असं असेल तर उत्तमच आहे. ते सगळं ठीक आहे ताई, पण मला असं वाटतं की अक्षयचं लग्न त्या शनायाशी होऊ नये. ही मुलगी योग्य नाही आहे अक्षयसाठी. श्रावणी, हे बघा, आत्ता त्यांच्या चांगल्या वाईटाचा आपण विचार नाही करायचा, आणि शनायामुळे त्यांना प्रॉब्लेम आहे का नाही हा आपला लुकआउट नाही आहे. आपण आपले प्लॅन्स जे करतोय ना, त्याच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे. राईट? आय अग्री काका. मला वाटतंय आपण जरी यशोधरा सरनाईकच्या विरोधात लढत असलो तरी आपण आपली माणुसकी सोडायची नाही. वाईटाबरोबर लढायला आपल्यालाही वाईटच व्हावं लागतं असं गरजेचं नाहीये ना. आपण आपला चांगुलपणा कधीही सोडायचा नाही. आता कळलं आराध्या, डोळे झाकून तुझ्या पाठीशी का उभा राहिलो मी? कारण मला माहितीये काही झालं तरी तुझ्यातला माणूस जिवंत राहणार आहे याची खात्री आहे मला. वेल एनी वे, यू विल हॅव टू एक्सक्यूज मी, मला एक अर्जंट कॉल आहे. ओके काका. चला फायनली लग्नाची तारीख ठरली. आहेस ना तू लग्नात? श्रेयस काय बोलतोयस तू? अरे लग्नाची तारीख ठरली, तुझ्या चेहऱ्यावर काही आनंद दिसत नाही म्हणून म्हणलं एकदा कन्फर्म करूया. काय पळून जायचा वगैरे प्लॅन नाही ना लग्नात? अरे काय बोलतोयस तू, हे पळून जाणार? अरे जरा थ्रिल रे, थोडा ऍडव्हेंचर. तुला आठवतं लहानपणी मी काही चुकीचं वागलो की मम्मा आता रागवणार या भीतीने मी पळत सुटायचो, आणि मग मम्मा मला पकडून आणायचं आणि रूम मध्ये लॉक करून ठेवायचं, आणि मग तू मला खिडकीतून पळवून न्यायचास. तसं करूया ना आपण. तू एक काम कर, हळद झाली ना की पळून जा, मी तुला खिडकीतून पळवून नेतो, काय म्हणतो? पण त्यानंतर मम्मा तुझ्यावर नाही माझ्यावर चिडायचे. मम्मांना किती हर्ट व्हायचं माहितीये तुला? आणि मम्मांना हर्ट झालं म्हणजे तुला त्रास होतो. पहिलं मूल हे आईची फर्स्ट कॉपी असते असं म्हणतात, आणि म्हणून तू खुश नसलास तरी मम्मांच्या आनंदासाठी तू हे लग्न करतोयस ना? नाही नाही तसं काही नाही. म्हणजे तू खुश आहेस ना? अरे बास एवढंच जाणून घ्यायचंय मला. बाय द वे मला सांग, शनाया का आली नाही आज? मला काय माहित. मला काय माहित? अरे असं काय करतोस, काल भेटलास ना तू तिला? हो काल भेटलो तिला, पण आम्ही अजून भेटलोच नाही. ए बाबा असं कोड्यात बोलू नको, काय असेल ते स्पष्ट सांग मला. काय स्पष्ट बोल? अरे ती शनाया स्वतःबद्दलच बोलत असते नेहमी. मला काय आवडतं, माझ्या आवडी निवडी काय आहेत, माझ्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायचं तिला काही इंटरेस्ट नाहीये. ते एक्साइटमेंट मध्ये होत अस एक दोनदा ठीक आहे रे, पण नेहमी नेहमी ती फक्त स्वतःचा विचार करते. हे बघ, तुमचं नातं, तुमची ओळख हे सगळं नवीन नवीन आहे म्हणून ती गोंधळलेली असेल मे बी. ते मी समजू शकतो रे, पण ती सतत मी मी माझ असंच म्हणत असते. आपण आपलं हे शब्द तिला माहीतच नाहीये. अरे या उलट श्रावण, हे खरं कारण हे आहे, तू अजून श्रावणीला विसरला नाहीयेस म्हणून तू शनाया बरोबर कम्फर्टेबल नाहीयेस. आणि अक्षय दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक रिलेशनशिप वेगळा असतं, प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्यामुळे प्लीज तुझा आधीचं रिलेशनशिप आणि हे रिलेशनशिप असं कम्पेअर करू नकोस. श्रावणीला विसरायचा प्रयत्न कर. खरं सांगू का श्रेयस, जेवढं शनायाला भेटतोय ना तेवढं श्रावणीला मिस करतोय रे. शनाया श्रावणीसारखी अजिबात नाहीये. माझी श्राऊ किती वेगळी होती. तिला माझ्या सगळ्या हॉबीज, मला काय आवडतं काय नाही आवडत सगळं माहिती होतं. ती नेहमी स्वतःपेक्षा जास्त माझाच विचार करायची. मी आणि श्रावणी एकच होतो रे. आणि ही शनाया, तिला माझ्या आयुष्यात अजिबात इंटरेस्ट नाही रे, आणि मला आता तिच्याशी लग्न करावं लागणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेमवर एकच सोल्युशन आहे, वेळ. वेळ सगळं ठीक करते.
आणि मला सांग, लग्नाच्या आधीच तुम्हाला एकमेकांबद्दल सगळं कळलं तर लग्नानंतर काय मजा आहे? काही नाती नाजूक असतात रे, ती हळूहळू उलगडत जाण्यातच गंमत आहे. त्यामुळे तू वेळ घे आणि उगा स्ट्रेस घेऊ नको. ताई काहीही करू तर शनायाचा खरा चेहरा अक्षय समोर आलाच पाहिजे. पण त्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावे हवेत, असंच कुणावरही आपण आरोप करू शकत नाही ना श्राऊ. यस अजिंक्य, काय न्यूज आहे? न्यूज नाही, ब्रेकिंग न्यूज आहे. तुम्ही सांगितलेल्या मुलीला दिवसभर फॉलो केलंय, जे काय घडलं सगळं रेकॉर्ड केलंय आणि ते या पेनड्राईव्ह मध्ये. जे काय घडलंय म्हणजे? म्हणजे जे तुम्हाला हवंय तेच. गुड जॉब. थँक्यू ताई, बाय. शनायानी त्या मुलाचं अफेअर चालू आहे. तू तू चला पण अक्षय आणि श्रावणी. कूल डाऊन, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. इतकी घाई बरी नाही आणि त्या गोष्टी त्या त्या वेळेला झालेल्याच योग्य. डोंट वरी श्रावणी, योग्य वेळी हे फुटेज सरनाईकांच्या समोर येणार. अक्षय आणि शनायाचं लग्न मोडणार हा माझा शब्द आहे.